बुलढाणा जिल्ह्यातील तालुका मोताळा येथील शेतकरी दरवर्षीप्रमाणे रब्बी आणि खरीप मध्ये पीक विमा भरतो. मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमाबाबत तक्रारी केल्या असून तरीसुद्धा त्या ठिकाणी पीक विमा मिळाला नाही. एका शेतकऱ्याला मिळाला आणि दुसऱ्याला नाही, असं झाल्यामुळे एका शेतकऱ्याचे नुकसान झाले. त्यामुळे आता हा लढा अस्तित्व संघटनेच्या अध्यक्ष संस्थापक असलेल्या प्रेमलता सोनोने यांनी हाती घेतला असून आज मोताळा तहसीलमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह अस्तित्व संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मोताळा तहसील कार्यालयामध्ये जवळपास 1 ते 2 तास या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन होते. या आंदोलनाने सर्व प्रशासन या ठिकाणी हादरले व या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी सामील झाले होते. खरीप आणि रब्बी 2023-24 चे जे मोताळा तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यातले संपूर्णपणे जे पीक विम्याचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाहीये त्याच्या निषेधार्य आम्ही हे आंदोलन इथे केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रशासनाला अवगत केलेलं होतं. परंतु इथे प्रशासनामध्ये जे तहसीलदार साहेबांना भेटून आम्हाला निवेदन द्यायचं होतं, एक मोर्चा आम्ही काढला धडक मोर्चा आणि त्या माध्यमातून एक निवेदन इथे द्यायचं होतं. परंतु इथे तहसीलदार साहेबच थांबलेले नाहीयेत म्हणजे आणि आमचा मोर्चा जो आहे या संदर्भामध्ये सगळीकडे इतकं दबावतंत्र वापरण्यात आलेलं आहे की आमचा हा 5 ते 10 हजाराचा जो मोर्चा इथे येणार होता या संपूर्ण मोर्चाला फोन केला गेले, त्या गावात दवंडी दिली गेली, तिथे सांगितलं गेलं की तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत, अशा प्रकारचं त्यांना पूर्णपणे संभ्रमात टाकलं गेलं आणि आताही तो संभ्रम सुरूच आहे. आणि खूप अशा प्रकारचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी म्हणून जमलेलो आहोत आणि विमा कंपनीचा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही इथे निषेध करतो आहोत आणि तहसीलदार इथे नव्हते त्यांच्या उलट्या खुर्चीला आम्ही निवेदन दिलं आणि त्यांचा इथे आम्ही प्रशासनाचा सुद्धा निषेधच करतो आहोत. यानंतर आम्ही विमा कंपनीच्या नावाने गुन्हे दाखल करणार आहोत.